आता क्रियापद म्हणजे काय बघा, क्रिया दाखवणारे शब्द उदाहरणार्थ खाणे, पिणे, झोपणे, पळणे, खेळणे, पडणे, चढणे, उतरणे, चालवणे, मळणे, भाजणे, ह्या सगळ्या क्रिया, ह्या सगळ्या क्रिया मराठीमध्ये, आणि याच्यातून क्रियापद आपल्याला येतो. उदाहरण बघा, खाणे वाक्य तयार करतो मी, मी आंबा खाल्ला. आता खाल्ला म्हणजे खाण्याची क्रिया दाखव. खाणे म्हणजे खाल्ला म्हणजे खाण्याची क्रिया दाखवली, आणि म्हणून कालीचं खाल्ला कशामध्ये आलं, क्रियापदामध्ये आलं. सिंपल. पिणे, आम्ही सरबत प्यालो, म्हणजे आम्ही इथे सरबत प्यालो म्हणजे पिण्याची क्रिया झाली, हे झालं क्रियापद. सिंपल. रात्री सर्व प्राणी झोपतात, ही क्रियापद झालं. वाक्याची शेवटी आले ना, झोपण्याची क्रिया पळणे. आपण पळू, आपण पळू, पळू ही क्रिया झाली, क्रियापद झालं. खेळणे, लहान मुले खेळतात, इथे खेळण्याची क्रिया क्रियापद. पडणे, झाडावरून आंबा पडला, पडला म्हणजे पडण्याची क्रिया झाली, आणि क्रिया झाली वाक्याच्या शेवटी म्हणजे क्रियापद. चढणे, आंबे खाण्यासाठी मुले झाडावर चढतात, चढता म्हणजे चढण्याची क्रिया आहे, म्हणून एक आहे क्रियापद आहे. उतरणे, झाडावर चढलेली मुले कशी बशी, कशी बशी, कशी बशी उतरतात, उतरण्याची क्रिया आहे क्रियापद. चालवणे, ड्रायव्हर गाडी चालवतो, ही चालवण्याची क्रिया म्हणून एक क्रियापद आहे, कारण क्रियापद नेहमी वाक्याच्या शेवटी. म्हणणे, शेतकरी खळ्यात धान्य मळतो, मळण्याची क्रिया झाली म्हणजे मळणे, आणि मळतो, मळणे म्हणजे काय तर आपले कपडे धुराने मातीने मळणे, आणि मळण्याचा दुसरा अर्थ असा की शेतकरी खळ्यामध्ये धान्य म्हणून पोत्यामध्ये मळतो, मळणे म्हणजे पोत्यामध्ये असला कुठला तरी अर्थ येतो. इथं दुसरा अर्थ महत्वाचा आहे, शेतकरी खळ्या धान्य मळतो क्रियापद. आणि भाजणे, स्वयंपाक करताना हाताला भाजते, हाताला भाजते वाक्याला अर्थ प्राप्त झाला, म्हणून त्याला म्हणायचं क्रियापद. क्रियापद म्हणजे काय की दिलेल्या वाक्याला, वाक्यामध्ये क्रियापद येऊन त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो, आणि म्हणून त्या पदाला काय म्हणायचं क्रियापद. आता आपण लक्ष द्यायचं,
आम्ही आपण आंबा खालाय क्रियापद काढून टाकूया मी आंबा वाक्याला अर्थ होत नाही. आम्ही सरबत प्यालो आम्ही सरबत प्यालो प्यालो हा शब्द काढून टाकला वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणजेच वाक्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी क्रियापदाची गरज असते. वाक्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी क्रियापदाची गरज असते आणि असं क्रियापद वाक्याच्या शेवटी येतं आणि असं वाक्य आलं की आपण लिहिलं पाहिजे बोर्डाच्या पद्धतीने. ओके, याबद्दल या क्रियापदाबद्दल जर कोणाला डाऊट असेल तर विचारा. धन्यवाद.